माजी पालकमंत्री राम शिंदे आणि इतर सर्व कार्यकर्ते यांनी दुधाच्या दूध दरवाढी संदर्भात आंदोलन केलेलं होतं आणि त्या आंदोलकावरती कलम 144 याचं उल्लंघन केलं म्हणून त्यांच्यावर मंत्री साहेब राम शिंदे आणि इतर 28 जणांवरती गुन्हे दाखल करण्यात आले. त्या संदर्भात आज कर्जत तालुक्याचे उपविभागीय अधिकारी यांच्याशी आज आम्ही चर्चा केली. 2 दिवसांपूर्वी आम्ही तसं सविस्तर तहसीलदारांना निवेदन दिलं आहे. त्या निवेदनामध्ये आम्ही स्पष्ट उल्लेख केलेला आहे की ज्या 28 जणांवरती गुन्हे दाखल झाले त्या गुन्ह्यामध्ये आम्हाला कुठेतरी दुजाभाव दिसतो. या तालुक्याचे लोकप्रतिनिधी विद्यमान आमदार वारंवार तालुक्यामध्ये फिरत असताना अधिकारी आणि स्वतः कलम 144 कितीतरी वेळा उल्लंघन केलेलं आहे करतात त्यांच्यावरही नाही असा दुजाभाव का. या संदर्भात आम्ही चर्चा केली आज आणि आमच्यावर आमचे जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते पण मागे घेण्यात यावे अशी आम्ही एक सर्वांतर्फी मागणी केलेली आहे. आज भारतीय जनता पार्टी कर्जत तालुक्याच्या वतीनं कर्जत उपविभागाच्या प्रांत अधिकारी सन्माननीय अर्चना नष्टे मॅडम यांना भारतीय जनता पार्टीचं शिष्टमंडळाने आज जाऊन जे 1 जुलैला राज्यभर जे आंदोलन झालं दूध दर वाढू व्हावी या दृष्टीनं आणि कर्जत तालुक्यामध्ये या राज्याचे माजी मंत्री सन्माननीय नामदार राम शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली माहेजळगावला आंदोलन झालं आणि त्या आंदोलनामध्ये अतिशय शेतकऱ्याच्या दृष्टीने महत्वाचे असणारा दुधाचा दरवाढीचा विषय होता आणि आंदोलन करत असताना अतिशय शांततेच्या मार्गाने त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी माजी मंत्री राम शिंदे साहेब यांनी आंदोलन केलं. परंतु या ठिकाणी प्रशासनाने कारण दिलं की जिल्हाधिकाऱ्यांशी 144 कलमाचा भंग केला, सार्वजनिक ठिकाणी आपण माणसं जमवून नियमाचं उल्लंघन केलं म्हणून 28 जणांवर गुन्हे दाखल झाले. मग हे 28 जणांवरती गुन्हे दाखल झालेले पाठीमागे घ्यावेत की चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल झालेले. शेतकऱ्यांसाठी लढणं जर हा गुन्हा असन तर गुन्हा दाखल तुम्ही करणार असन तर न्याय कुणाकडे मागायचा? शेतकऱ्यांचे जे काही शेतीच्या मालाच्या भावाच्या दृष्टीने विषय असतील ही मांडायची कुणाकडे? हा सत्ताधारी पार्ट्याकडून शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा विषय आहे, शेतकऱ्यांवरती अन्याय करण्याचा विषय आहे. आणि दुसरा विषय की जर आम्ही या 144 उल्लंघन केलंय तर आताच आमच्या तालुका अध्यक्षांनी सांगितलं की सत्ताधारी मंडळी कर्जत जामखेड मधली ही सत्ताधारी मंडळी रोज 100, 200, 300 आसपास लोकांचा जमाव करते आणि रोज वेगळ्या ठिकाणी उद्घाटन, रोज वेगळ्या ठिकाणी मिटिंगा, अख्खा तार दिवसाचा प्रोग्राम केला जातो आणि त्याच्यामध्ये दिवसभर तालुक्यामध्ये फिरलं जातं. मग ते 144 उल्लंघन नाही का? मग आम्ही शेतकऱ्याचा प्रश्न मांडताना आमच्यावरती गुन्हे दाखल करायचे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवरती आणि ते मात्र दिवसभर सगळीकडे फिरत असताना त्यांच्याकडून 144 उल्लंघन होतंय, सगळ्या बाबीचं उल्लंघन होतंय, मग त्यांच्यावर गुन्हे का दाखल नाही? तर ह्या बाजू आम्ही मांडण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक दोघांना प्रशासनाने समान समजावं. त्यांच्या आमच्यावर गुन्हे दाखल झाले ते चुकीच्या पद्धतीने झाले, मग ते फिरतायत तर त्यांच्याकडून उल्लंघन का नाही झाले ह्याचं पण बाब तपासून प्रशासनाने पाहावी आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी याच्यासाठी भारतीय जनता पार्टी शिष्टमंडळ आज आलं होतं. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांच्या या प्रश्नासाठी आंदोलन केले असता गुन्हे दाखल केले जातात, मात्र तालुक्याचे लोकप्रतिनिधी बैठका घेत दौरे करत असून लोकांना जमवत असताना प्रशासन डोळे झाक का करत आहे असा प्रश्न भाजपच्या शिष्टमंडळाने आज प्रांत अधिकारी अर्चना नष्टे यांना विचारला. कर्जत तालुक्यात प्रशासन सत्ताधिकारी विरोधक असा दुभाजक करत असून हे कायद्याने योग्य नाही. ज्या कायद्यांवर भाजपाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला त्या अन्वये विद्यमान लोकप्रतिनिधी व त्यांच्या बरोबरच्या लोकांवर का गुन्हा दाखल होत नाही असा प्रश्न विचारत भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी आज भाजपच्या शिष्टमंडळाने प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांची भेट घेऊन केली. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष डॉक्टर सुनील गावडे, उपनगराध्यक्ष नामदेवराव राऊत, तालुका समन्वयक पप्पू शेठ गोदाड,
तालुका सरचिटणीस उमेश जेवरे व सुनील काळे, सरपंच काकासाहेब थांडे, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष ज्ञानदेव लष्कर, युवा यादव, महादेव सुरोसे उपस्थित होते. याचा आढावा घेतलाय आमचे कर्जतचे प्रतिनिधी आशिष बोरा, कर्जत अहमदनगर यांनी. ब्युरो रिपोर्ट अहमदनगर यांनी. अशाच नवनवीन घडामोडींचा व बातम्यांचा आढावा घेण्यासाठी बघत रहा न्यूज 7 डेज, आवाज महाराष्ट्राचा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, घंटीचे बेल आयकॉन दाबून शेअर करणं विसरू.